रोहिणी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार, तर रविवारी सगळेच सगळ्यांचे भरपूर कामं असतात, तर माझंही भरपूर असं सगळं घरातलंही आवरायचंय, थोडं छोटं मोठं काम, आणि बाहेर पण जायचंय. कुठे जायचंय ते मी तुम्हाला सांगते. आणि तर आज मी आता पटकन नाश्ता वगैरे, आता चहा घेतली आहे, नाश्ता वगैरे करणार आहे, स्वयंपाक करून ठेवणार आहे आणि मग निघणार आहे. तर आज बरेच दिवस झाले दगडूशेठला गेली नव्हती, तर आज रामनवमी आहे तर म्हटलं आपण दगडूशेठलाही दर्शन घेऊन येऊया. आणि मग तिथे छोटी मोठी म्हणजे काही घ्यायचं पण आहे थोड्याशा वस्तू, तर तेही होईल. तर मग आता आवडते पटकन. आणि आज स्पेशल मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, तर चटणीचा प्रकार आहे. तर आज रविवार आहे आणि माझ्या सगळ्या चटण्या संपल्या आहेत, तर मग आता मला दुपारी यायला थोडासा उशीर होईल, तर मग म्हटलं आपण ते करून घेऊया. चटणी करून ठेवणार आहे मी आताच आणि मग निघणार आहे. चला तर आपण आता किचनची कामं करून घेऊया. चटणी कशी केली तेही तुम्हाला दाखवले, त्याला आता चहा पिऊन घेते. तर आजची कारळाची चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघू शकता घड्याळ्यात वाजलेले आहेत 9:30 वाजलेत. तर मी आता आवरते आणि निघते, म्हणजे कसं होईल की उन्हाच्या आधी माझं येणं होईल मागे, कारण भरपूर आज गर्दी असणार आहे दगडूशेठला. आज रविवार आहे, त्यात रामनवमी आहे, भरपूर सारी गर्दी असणार आहे. माहीत नाही आता किती वेळ लागेल, आणि जर काही शॉपिंग करता आलं तर करेल, खूप जास्त उशीर झाला तर अजिबात मी ऋषीबागेत शिरणार नाहीये. तर चला आता पटकन आवरते आणि निघते. आणि मुख्य म्हणजे आज मुलांना सोबत नेणार नाहीये मी, कारण आज मिस्टर घरी आहेत, तर मुलांना त्यांच्याकडेच ठेवणार आहे. मी एकटीच जाणार आहे आणि एकटीच अनुभव घेणार आहे एकटी शॉपिंग कशी करते मी, मला व्यवस्थित जमते का करायला. तर बघूयात चला काय जमतंय ते बघूयात आपण. आता आवरते आणि निघते, पण आल्यानंतर तुम्हाला नेमकं मी काय काय शॉपिंग केली ते नक्की दाखवेन, कारण मला छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आहेत. तर अगदीच खूप जास्त मोठी शॉपिंग नाही करणार आहे मी, तर अगदीच उन्हाळ्याच्या गरजेच्या वस्तू आहेत, ज्या मुलीसाठी म्हणा घरासाठी म्हणा, अशा काही छोट्या छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या. तर बघूयात मिळाल्या तर व्यवस्थित तर घेणार आहे तरी मी तुम्हाला जे काही शॉपिंग करेल ते आल्यानंतर नक्की दाखवेन. चला तर आपण निघूयात आता. तर त्याआधी किचनची छोटी मोठी कामं आहेत ते करून घेते. तर अशा प्रकारच्या नवीन प्लेट आहेत माझ्याकडे, तर त्याची स्टिकर आपण डायरेक्ट काढायला गेलो तर ती निघत नाहीत, अर्धी खाली चिपकून राहतात. तर त्यासाठी एक ट्रिक आहे, तर एक दिवा घ्यायचा, दिव्यावरती आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे नवीन, आणि जे स्टिकर आहे ती बाजू ठेवायची, आणि अशा प्रकारे गरम करून घ्यायची थोडीशी प्लेट. बघू शकता किती सहज प्रकारे स्टिकर निघतं, अजिबात खाली चिपकत नाही. आणि ही जी काजळी मागे लागलेली असते ती सहज आपण कपड्याने पुसून घेऊ शकतो. तर ही ट्रिक आपण कुठल्याही भांड्यासाठी वापरू शकतो, फक्त भांडं खूप जास्त गरम नाही करायचं, थोडंसं गरम करायचं, आणि अशा प्रकारे सहज हे स्टिकर आपण काढू शकतो. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण कारळाची चटणी करतोय, तर इथे कारळं मी भाजून घेतले. जसं आपण शेंगदाण्याच्या चटणीला किंवा तिळाच्या चटणीला तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतो, त्याच पद्धतीने कारळं भाजून घ्यायचे. तर तुमच्याकडे याला बहुतेक वेगळंही नाव असू शकतं, आमच्याकडे कारळं म्हणतात. तर त्या पद्धतीने मी इथे घेतली आहे. त्यामध्ये आपण मिरची पावडर, मीठ आणि लसूण अशा पद्धतीने बारीक केले, आणि इथे आपली खरपूस अशी चटणी, उन्हाळा स्पेशल कारळाची चटणी तयार झाली आहे. ही जेवणाची म्हणजे जेवणाच्या ताटात जर असेल चटणी तर दोन घास जास्त जातात, तर अशा प्रकारची चटणी माझ्याकडे नेहमी असते. तर आता आपण निघूयात. तर नेमकं स्टॉपला आले आणि बस लगेच मिळाली मला. PMT ही डायरेक्ट नाही आहे, तर स्वारगेटपर्यंत आहे, कारण आता PMT डायरेक्ट स्टॉप नाही आहे, मध्ये आपल्याला बस बदलावी लागते. तर हा आहे पानमळ्याचा एरिया, म्हणजे सिंहगड रोडवरचा, तर जिथे मी 2 वर्ष 1.5 असताना राहिले तो एरिया आहे. तर म्हणून मला वाटलं लगेच शूट करून घ्यावं असं. तर इथे हे माझं नेहमीचा रस्ता होता कॉलेजकडे जाण्या येण्याचा. तर अगदी ही दुकानं वगैरे आहेत जशाचे तसे आहेत, फक्त पानमळ्याचा मेन एरियामध्ये जिथे राहत होते मी तो खूप बदललेला आहे. तर फायनली आता आपण शनिवारला पोहोचलेलो आहोत, तर आता आपण आधी दगडूशेठचं दर्शन घेऊयात, तिथे काय करता येणार नाही कारण भरपूर गर्दी असणार आहे. तर दर्शन घेऊन घेऊयात आधी. तर दगडूशेठचं दर्शन आधी घेतलं, त्याच्यानंतर आपण तुळशीबागेमध्ये शिरलेलो आहोत, आणि तुळशीबागेमध्ये शिरल्यानंतर शॉपिंगला सुरुवात करण्याअगोदर आपण तुळशीबाग गणपतीचं दर्शन घेऊयात. तर बघू शकता किती डोळ्याला प्रसन्न करणारी अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर
आधी तुळशीबागेत आल्यानंतर कधीही तुळशीबागेच्या गणपतीचं दर्शन घेते आणि मग शॉपिंगला सुरुवात करते. चला तर आता मी आधी तुम्हाला तुळशीबाग दाखवते आणि मग मी काय शॉपिंग केलं ते दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारचे काय म्हणतात आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट जे आपण वॉशेबल असतात असे खूप छोटे छोटे अगदी नाजूक नाजूक असे मस्त फ्लॉवर पॉट होते आणि अगदी कमी किमतीत एक फ्लॉवर पॉट तुम्हाला फक्त 25 रुपयाला मिळेल अशा पद्धतीने होते. तर सजावटींसाठी आपण हे नक्कीच घेऊ शकतो आणि बघू शकता खूप सुंदर सुंदर असं अगदी छोटे होते. त्यानंतर पुढे असे टेडीबेअर वगैरे होते तर तेही खूप स्वस्त होते. फक्त कुठलाही टेडीबेअर घ्या किंवा काही घ्या तुम्ही फक्त 100 रुपयामध्ये. तर नक्कीच तुम्ही हे डेकोरेशनसाठी किंवा मुलांसाठी घेऊ शकता. त्याच्यानंतर आता पुढे आपण आलो तर तिथे होतं ब्लाऊज, मॅचिंग ब्लाऊज. ज्या कुठल्याही साडीवरती तुम्ही मॅचिंग ब्लाऊज, रेडीमेड ब्लाऊज घेऊ शकता. तर तुळशीबाग बागेमध्ये खूप मस्त आणि स्वस्त असे ब्लाऊज तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारचे ब्लाऊज कुठल्याही डिझायनर साडीवरती होऊ शकेल, काठपदर साडीवरती होऊ शकेल. असे परफेक्ट मॅच तुम्ही साडी जर सोबत आणली असेल तर परफेक्ट मॅच तुम्हाला साडीवरती मिळून जाईल. आणि पॅटर्न तुम्ही म्हणाल तसा, म्हणजे स्लीवलेस म्हणाल तर स्लीवलेस, एल्बोपर्यंत म्हणाल तर तिथपर्यंत, अशा प्रकारचे भरपूर सारे व्हरायटी तुम्हाला बघू शकता. सुंदर सुंदर ब्लाऊजचे होते आणि किंमत 250, 200, अगदी 150 पासून ब्लाऊज आहेत. तर हा जो पॅटर्न दिसतो आहे तर हा फक्त 250 रुपयाला होता. तर अशा प्रकारचे भरपूर सारे ब्लाऊज तुम्ही इथे खरेदी करू शकता. त्यानंतर पुढे आपण आलो तर इथे भरपूर साऱ्या कॅप्स होत्या गर्ल्ससाठी, बॉईजसाठी. आता उन्हाळा लागलाय म्हटल्यानंतर कॅपची शॉपिंग तर झालीच पाहिजे. तर अशा प्रकारे भरपूर सुंदर सुंदर कॅप्स होत्या आणि मला भरपूर आवडल्या ह्या. तर ह्याचीही मी शॉपिंग केली आहे पण नेमकी कोणती कॅप घेतली ते मी नंतर दाखवेन. पुढे आपण आलो तर भरपूर तुळशीबागेमध्ये जे तुम्हाला पाहिजे ना ते तुम्हाला मिळणार आहे तुळशीबागेमध्ये. अगदी सजावटीपासून ते अगदी तुमची लग्नाची शॉपिंग असेल तिथपर्यंत, कपड्याची असेल, इमिटेशन ज्वेलरीची असेल. बघू शकता कुठलीही पर्स तुम्ही घ्याल तर फक्त 200 रुपयाला. आणि जर तुम्ही तुळशीबागेत शॉपिंगला येत आहे तर तुमच्याकडे बार्गेनिंग स्किल असायला पाहिजे. हे मी कधीही सांगते, जेव्हा जेव्हा येते तुळशीबागेमध्ये तेव्हा तेव्हा तुम्हाला सांगते की कुठलाही पर्स आता तुम्ही इथे घेऊ शकता, हे फक्त 200 रुपयाला आहे. काही पर्स याच्यामध्ये 180 पण आहेत आणि काही पर्स 200 पण आहेत. तर बघू शकता ही जी साईड दिसते तर ही फक्त 200 रुपयाला हे पर्स होते, साईड पर्स. आणि इतके सुंदर सुंदर होते, मस्त असे. आणि फक्त 180 आणि फक्त 200. आणि सुंदर सुंदर त्यामध्ये पर्स होते, पॅटर्न पण सुंदर होते. तर तुम्हाला कधी तुळशीबागेमध्ये यायचं असेल तर डायरेक्टली शॉपिंग कधी करायचं नाही, आधी फिरून घ्यायचं कुठे किंमत जास्त आहे, कुठे कमी आहे, कुठे कमी होते, कुठे जास्त लावतायत, या प्रकारे सगळे चौकशी करायची आणि मग शॉपिंगला सुरुवात करायची. तर हे झालं पर्सचं. तर पुढे आपण आलेलो आहोत जे आपण फुलांची सजावटीसाठी, म्हणजे घराच्या सजावटीसाठी म्हणा किंवा छोटे छोटे गजरे म्हणा, तुम्ही हेअरस्टाईल वगैरे केली तर बघू शकता खूप सुंदर सुंदर असे आर्टिफिशियल गजरे होते तिथे आणि कलरही होते त्याच्यामध्ये. आणि वॉशेबल असल्यामुळे याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. बघू शकता हे देवांचे हार वगैरेही खूप सुंदर होते आणि बार्गेनिंग करून तुम्ही या प्रकारे सुंदर असे सजावटीचे साहित्य इथे नक्कीच घेऊ शकता. आणि हार तर मला भरपूर आवडले आणि सुंदर सुंदर असे होते आणि वॉशेबल असल्यामुळे आपण ते नक्कीच घेऊ शकतो, अशा प्रकारचे होते. तर याच्यातलं मी रुखवदामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मी बहिणीच्या रुखवदामध्ये जी शॉपिंग केलेली होती तर ती बरीचशी शॉपिंग मी अनुराग जनरल स्टोअरमधून केलेली होती आणि तिथेच मी आता गेले होते. बहिणीच्या लग्नातलं जर तोरण तुम्ही बघितलं असेल तर ते मी तोरण इथूनच घेतलेलं होतं आणि भरपूर असं सुंदर तोरण होतं ते. तर बघू शकता इथेही सध्या तुम्हाला भरपूर असे सुंदर सुंदर तोरण दिसत आहेत.
आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जर तुम्हाला सणासुदीला शॉपिंग करायची असेल ना, तर सणासुदीला शॉपिंग करत असताना कधी सणाच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी शॉपिंग करायची नाही. तर तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल, सणाला स्पेशल काही शॉपिंग करायची असेल, तर ती ॲटलिस्ट 15 दिवस आधी तुम्ही शॉपिंग करा. कारण काय होतं की गर्दी भरपूर झाली आणि त्या गोष्टीला जर सणाच्या वेळेस डिमांड असेल ना, तर ती गोष्ट कधीच कमी भावात आपल्याला मिळत नाही. तर 15 दिवस आधी तुम्ही त्याची शॉपिंग केली तर तुम्हाला ती बार्गेनिंग करून तुम्ही कमी किमतीमध्ये घेऊ शकता. भरपूर साऱ्या व्हरायटी इथे होत्या. जर तुम्ही लग्नाची शॉपिंग करताय, रुखवताची शॉपिंग करताय, तर बघू शकता सुंदर सुंदर असे इथे रुखवत तयार केलेला आहे. तुम्ही तो घेऊन डायरेक्टली मांडवात मांडू शकता. इतकं सुंदर सुंदर इथे बघू शकता, घेऊ शकता. आणि ह्यांचं कार्ड पण आणलेलं आहे मी. तर तुम्हाला जर कोणाला हे दुकान कुठे आहे तुळशीबागे माहीत नसेल, तर मी तुम्हाला कार्ड दाखवते. त्यामध्ये त्यांचा नंबरही दिलेला आहे, तर तोही तुम्हाला मी शेअर करते. तर बघू शकता इतकं सुंदर सुंदर इथे भरपूर साऱ्या व्हरायटीमध्ये. बघा, हळदी कुंकवाच्या जे असतात आपले हळदी कुंकू ठेवण्यासाठी, खूप सुंदर सुंदर होते. त्यानंतर होता पर्स, ज्या हँडमेड आहेत, म्हणजे हाताने बनवलेल्या पर्स आहेत. त्याच्यावरती जे वर्क आहे तेही हाताने बनवलेलं असतं. तर अशा प्रकारच्या पर्स होत्या अगदी फक्त 100-100 रुपयाला. आणि मध्ये खूप ट्रेंड आलेला आहे याचा, की मॅचिंग आपण पर्स जर घ्यायचं नसेल आपल्याला, तर एक अशा प्रकारचं पर्स आपण घेऊ शकतो. कुठल्याही साडीवरती जातं ते. त्याच्यानंतर पुढे इतकं सुंदर होतं हे जे काही होतं ना, पुढ्याला किंवा एंगेजमेंटला ज्या थाळी सजवतो आपण रिंग्ससाठी, तर त्या इतक्या सुंदर सुंदर प्रकारे सजवलेल्या होत्या. आणि हे नेमकं आम्ही जेव्हा बहिणीच्या लग्नाला शॉपिंग करत होतो ना, तेव्हा आम्हाला हे नव्हतंच. कारण मी त्या काकांना विचारलंही, तर ते म्हणाले आम्ही आत्ता एक 15 दिवसांपासून दुकान लावलेलं आहे ते. पण पाहून खूप डोळ्याला प्रसन्न वाटत होतं. इतकं सुंदर सुंदर म्हणजे सजवलेलं होतं ना ते, की आपण फक्त एंगेजमेंटला एवढं जरी ताट घेतलं ना, तरी भरपूर सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच होती. पुढे होतं छोट्या मुलींच्या शॉपिंग, ज्याच्यातून मी माझ्या श्रीशासाठी 2 टॉप घेतले. तर भरपूर असं सुंदर सुंदर कलेक्शन होतं त्यांच्याकडे. आणि डेली वेअरसाठी कॉटन मेन पॉईंट. तर अशा प्रकारचं हे शॉपिंग झालं माझं. तर सध्या ट्रेंड आहे तो ऑक्साईड ज्वेलरीचा. तर भरपूर सुंदर सुंदर असे सेट होते, 150-200, 150-200, आणि बार्गेनिंग करून आपण घेऊ शकतो व्यवस्थित. तर अशा प्रकारचे हे सेट तुम्ही साड्यांवरती वगैरे नक्कीच घेऊ शकता. ड्रेसवरतीही खूप सुंदर दिसतात अशा प्रकारचे सेट, सुंदर आहेत. तर फायनली मी आता तुळशीबागेतून आली आहे. दगडूशेठचं आधी दर्शन घेतलं, नंतर तुळशीबागेमध्ये फिरले, नंतर थोडीशी शॉपिंग केली, आणि आता फायनली जवळजवळ 2:30 होऊन गेलेत मला घरी येऊपर्यंत. कारण इतकी गर्दी होती ना ह्याच्यामध्ये, दगडूशेठला भरपूर गर्दी होती. तुळशीबागेमध्येही आज संडे, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती. पण एक फायदा झाला माझा मी तुळशीबागेत गेल्यानंतर, की मला ज्या काही वस्तू घ्यायच्या होत्या, मोजक्या घ्यायच्या होत्या, पण त्या मला अगदी स्वस्तात आणि मस्त मिळाल्या. तर माझी पहिली शॉपिंग होती की मी त्या दिवशी किचनची साफसफाई केली, तर मग भरपूर जे माझे प्लॅस्टिकचे जे कंटेनर होते ना, तर ते भरपूर खराब झालेले होते. तर मी सगळे फेकून दिले होते. तर माझ्याकडे आता अजिबात प्लॅस्टिकचे कंटेनर शिल्लक राहिले नव्हते, अगदी मोजकेच 2-3 कंटेनर शिल्लक होते. तर मग मी अशा प्रकारचे कंटेनर हे घेतले, तुळशीबागेतून घेतले. तर याच्यामध्ये ना साधारण 1/2 किलोपेक्षा जास्त काही जे असेल आपलं ते बसू शकतं, म्हणजे डाळी असतील किंवा शेंगदाणे असतील किंवा साखर असेल. तर इथे ना हे अशा प्रकारे ओपन होतं, अशा प्रकारे, आणि इथून आपण हे काढू शकतो. आणि याचं झाकणही ओपन होतं डायरेक्ट आपण जर काढायचं असेल तर भरताना वगैरे. आणि रोजचं जेव्हा आपण साहित्य काढतो तर तिथून असं ओपन होतं.
तर हा हे डबे ऑनलाईनही मिळतात. मी ऑनलाईन चेक केलं होतं पण तुळशीबागेमध्ये मला दिसले आणि बार्गेनिंग करून हे व्यवस्थित बसले, म्हणून म्हटलं मग ऑनलाईन घेण्यापेक्षा आपण ऑफलाईनच घेऊया. तर मग हा 12 डब्यांचा सेट आहे, तर तो मी घेतला. खूप छान व्यवस्थित मिळाला मला तिथे, ही माझी तुळशीबागेतली पहिली शॉपिंग. आणि बार्गेनिंग करून त्यांनी मला सांगताना 500 रुपये सांगितलं होतं. 500 रुपयाला सेट, 520 असं काहीतरी, आणि त्याच्यानंतर 500, नंतर हळूहळू कमी करत करत 400 आले. आणि मग मी त्यांना ह्याचे मोजके पैसे म्हणजे 400 दिले, कारण ऑनलाईन जर घ्यायला गेलं तर हे 550 रुपये किंमत आहे डब्यांची. तुम्ही बघू शकता, चेक करून बघू शकता. तर हे तुळशीबागेत मला व्यवस्थित मिळाले. त्याच्यानंतर मला छोट्या मोठी शॉपिंग करायची होती, मुलीसाठी पॅन्टी स्लीप वगैरे घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. आणि अजून एक महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं आहे, त्याला कॉटनच्या मला डेली वेअरसाठी बघायचे होते कॉटनचे. तर अशा प्रकारचे हे खूप छान मिळाले मला तिथे कॉटनचे, कारण आता कसं उन्हाळा आहे तर टी शर्ट्स वगैरे नको वाटतं. तर मग अशा प्रकारे मी या फ्रॉक आहेत ज्या काही आपण म्हणू शकतो त्याला डेली वेअरसाठी वापरू शकतो अशा आहेत. तर याही खूप व्यवस्थित मिळाल्या मला तिथे. आणि जोडी घेतली मी त्याच्यात, दुसरा एक आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यातलं हा एक दुसरा पीस आहे. तर हे दोन्ही कलर खूप सुंदर दिस म्हणजे वाटले तिला, मी घालूनही बघितले तिला. आणि अशा प्रकारे हे दोन आहेत, तर डेली वेअरसाठी खूप सुंदर आहेत आणि कपडा इतका सॉफ्ट आहे आणि कॉटन आहे, त्याच्यामुळे मग मी हे घेतले डेली वेअरसाठी. आणि ह्या पॅन्टी आणि स्लीप तिला डेली वेअरसाठी, उन्हाळ्यामुळे कसं ती अजिबात म्हणजे तिला उष्णता खूप जास्त आहे, घाम खूप लवकर येतो, आणि त्याच्यामुळे मग मला गरजेचं होतं हे सगळं तिच्यासाठी घेणं, म्हणून मग मी घेतलं. तर तिथे कॅपही इतक्या सुंदर सुंदर होत्या, आणि अशा कॅप सुंदर सुंदर बघितल्यानंतर मुलीचा चेहरा काही डोळ्यासमोरून जाईना. मग पटकन एक कॅप जी तिला आवडेल आणि तिला व्यवस्थित दिसेल अशी एक कॅप घेतली. तर याही तुम्ही बार्गेनिंग करून तिथे व्यवस्थित घेऊ शकता. सांगताना त्यांनी मला 150 सांगितले होते आणि कमी करून 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 मी ही कॅप फक्त 60 घेतलेली आहे. तर बघू शकता खूप सुंदर, म्हणजे मला नाही येणार आता ती, पण खूप छान दिसते घातल्यानंतर, मस्त अशी तिला खूप आवडली. त्यानंतर मी असे छोटे छोटे फ्लॉवर पॉट घेतलेत, खूप सुंदर आहेत. हे माझ्याकडे आधीही होते पण ना आधीचे थोडेसे खराब झालेले होते, मग आता मला नवीन दिसले. आणि कसं हो झालं माहितीये का, जेव्हा मी शूट केलं ना तिचे हे फ्लॉवर पॉट, खूप सारे फ्लॉवर पॉट होते तिच्या समोर असे छोटे छोटे, आणि येताना बघते तर अजिबात संपलेलेच होते, अगदी मोजके 10-12 पीस राहिलेले होते. तर तिला मी म्हटलं, आणि तिलाही घरी जायचं होतं, तिने मला रिक्वेस्ट केली की ताई तुम्ही घेत असाल तर सगळेच घेऊन घ्या, आणि मला घरी जायचं आहे आणि ऊन खूप पडलं आहे, माझं छोटं बाळ आहे घरी, असं खूप खूप. मग खरं काय खोटं काय माहीत नाही, पण मला हे भरपूर आवडले. आणि बघू शकता खूप सुंदर सुंदर आहेत छोटे छोटे. आणि हे जर तुम्ही मॉलमध्ये वगैरे जर बघितले ना असे छोटे छोटे, म्हणजे माझ्या इथे एक स्टार बाजार म्हणून आहे, तर तिथे मी हे बघितले होते, तर याच्यावरती किमती भरपूर अशा होत्या, म्हणजे एक पॉट 140-160 अशा प्रकारचे होते. तर इथे हा एक पॉट तिने फक्त आणि फक्त 25 लावलेला होता. तर अशा प्रकारचे हे पॉट, याच्यामध्ये भरपूर सारे कलर होते. एक असा लव्हेंडर कलर आहे जो गुलाब फ्लावर्समध्ये दिसतो आपल्याला, आणि हे म्हणजे वॉशेबल आहेत, खराब होणार नाही, व्यवस्थित टिकू शकतात. जोपर्यंत हे प्लास्टिक खराब होत नाही तोपर्यंत हे टिकू शकतात, आणि तुम्ही हे टेबलवरती वगैरे शोपीस म्हणून ठेवू शकता. तर अशा प्रकारचे हे मी आणले, हे अशा प्रकारचं मधून असे दोन आहेत, आणि हे ट्री टाईप असे दोन आहेत, आणि हे लव्हेंडरमध्ये आणि ह्याच्यामध्ये असे दोन आहेत. तर असे मी मोजून 8-10 पॉट आणलेत, दोन आहेत अजून बॅगेत, तर तेही असे ट्री टाईपच आहेत. तर ही होती छोटी मोठी केलेली शॉपिंग. तर हे मला गरजेचं नव्हतं पण आवडलं आणि भरपूर सुंदर वाटलं हे. आणि मेन पॉईंट जवळच्या एरियामध्ये कसं होतं, म्हणजे आता हे पॅन्टी वगैरे मला इथेही मिळालं असतं नरेमध्ये, पण मला अनिशा जायचंच होतं ह्याला दगडूशेठला, आणि तिथे गेल्यानंतर थोडंसं बार्गेनिंग करून आपण कमी जास्त करू शकतो. आणि इथे लोकल मार्केटमध्ये जर मी नरेमध्ये राहते, तर इथे लोकल मार्केटमध्ये जर गेलं ना दुकानांमध्ये, अजिबात बार्गेनिंग करता येत नाही, आणि त्यांनी 1.25 किमती लावलेल्या असतात त्याच्या. आता ह्या पॅन्टी मला जिथे समजा
₹150 मिळाल्या या पॅन्टी, तर इथेच मला या पॅन्टीच्या मला इथे जवळजवळ ₹300 द्यावे लागले असते, म्हणजे डब्बल किंमत द्यावी लागली असती. तर मग अशा वेळेस म्हणजे काय होतं की आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू आहेत ना त्या नोट डाऊन करून आपण ठेवू शकतो आणि महिन्यातून एखाद्या वेळेस आपण असं शॉपिंगला जाऊ शकतो. कारण काय होतं, इथून मला डायरेक्ट PMT आहे, जरी मी एकटी गेले तरी PMTने जाऊ शकते. डायरेक्ट स्टॉप आहे शनिवारला आणि तिथून आपण थोडंफार शॉपिंग करून बार्गेनिंग करून आपण व्यवस्थित घेऊ शकतो. आणि थोडंसं चेंजही होतो आपल्यात की तिथल्या तिथल्याच मार्केटमध्ये जायचं आणि जास्त पैसे खर्च करायचे. आणि मग तो जास्त पैसे खर्च केल्यानंतर एकतर वस्तू तीच असते आणि पण पैसे जास्त जातात आपले, का तर फक्त आपण वेळेआभावी जात नाही. तर असं जर कधीतरी रविवारी सुट्टी असेल तर आपण नक्कीच जाऊ शकतो. त्याच्यानंतर तिथे ना सेटही खूप छान छान होते ऑफसाईडचे. तर मग मी एक ऑफसाईडचाही सेट घेतला, काय माहिती आता कसा दिसतोय माहीत नाही पण मला भरपूर आवडला, तर मी हा घेतला आहे. तर ह्याचंही मी बार्गेनिंग करूनच घेतलंय. तर बघू शकता सुंदर असा सेट आहे ऑफसाईडचा. आता घातल्यानंतर बघूयात कसा दिसतो. तर त्याच्यानंतर हे त्याच्यावरचे कानातले अशा प्रकारचे. तर मुख्य शॉपिंग होती मुलीला पॅन्टी वगैरे घ्यायच्या होत्या आणि मेन पॉईंट ही डब्ब्यांची शॉपिंग होती, जे मला गरजेचं होतं आत्ता सध्याच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही कॅप मला फार आवडली, तिथे शॉपिंग केलेली. आणि अजून दोन आहेत स्लीप टाईप आहेत टॉप तिचे, पण तिने ती घेऊन बसली आहे, ती देणारच नाही आता. तर तिने एक घातला पण आणि घालून त्याच्यावर पाणी वगैरे सांडवलं, आता परत दुसरा पण घातलाय. तर अशा प्रकारे आजची माझी छोटीशी शॉपिंग, जी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण मी जो तुळशीबागेचा टाकलेला आहे तोही तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आहात तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.